राज्यातल्या शाळा कधी सुरू होणार हा गेल्या अनेक दिवसांपासूनचा प्रत्येकाला पडलेला प्रश्न. शाळा सुरू करण्याबाबत सरकारी स्तरावर खल सुरू आहे. अशातच बालरोग टास्क फोर्सनं सरकारसमोर एक महत्वाचा प्रस्ताव दिलाय. हा प्रस्ताव मान्य झाला तर येत्या काही दिवसांत शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट पाहायला मिळेल. राज्यात लवकरच शाळेची घंटा वाजणार. शाळांसाठी हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव. टप्प्या टप्प्यात सुरू होणार वर्ग. राज्यातल्या शाळा सुरू करण्यासाठी ठाकरे सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. शाळा सुरू करण्याबाबत बालरोग टास्क फोर्स सकारात्मक असल्याचं दिसतंय. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता शाळा सुरू करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा हायब्रिड मॉडेलचा विचार व्हावा अशी सूचना राज्य बालरोग टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर बकुल पारेख यांनी सरकारला केली आहे. या प्रस्तावानुसार बालरोग टास्क फोर्सनं टप्प्याटप्प्यानं शाळा सुरू करण्याबाबत सुचवलंय. शाळेची मर्यादा 4 तासांची असावी. एका बाकावर एकच विद्यार्थी असावा. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालेलं असावं. शाळा सुरू होण्याआधी पालक शिक्षक संघाची सभा घेऊन याबाबतची पालकांना माहिती द्यावी. बस किंवा रिक्षातून येताना खिडक्या उघड्या असाव्यात. त्यामध्ये एसी सुरू ठेवू नये. विद्यार्थी एकत्र येतील असे मैदानी किंवा सांघिक खेळ घेऊ नयेत असं सुचवण्यात आलंय. अर्थात हा प्रस्ताव स्वीकारायचा की नाही याबाबतचा अंतिम निर्णय सरकारचाच असेल. शाळेच्या सुरुवात करायलाच पाहिजे, लवकरात लवकर करायला पाहिजे. पण त्यासाठी जे आम्ही टास्क फोर्सने एक तयारीचा पॉईंट दाखवलाय, बरेच पॉईंट लिहिले, ते जर गव्हर्नमेंटने फॉलो केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही. गेल्या 1.5 वर्षापासून राज्यातल्या शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय असला तरी ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू व्हाव्यात असा एक सूर आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचं आरोग्य देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे टास्क फोर्सच्या सूचनांबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे औरंगाबाद 40 गाव घाट 17 तासांपासून बंद आहे. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात अडथळे येत आहेत. घटनास्थळावरून झी 24 तास सातत्याने आपल्याला ही अपडेट्स देत आहे. पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात अनेक अडथळे येत आहेत. कालपासून मुसळधार पाऊस पडतो आहे या परिसरामध्ये आणि परिणामी या घाटामध्ये एक मोठाला दगड कोसळून आला. 3 ते 4 ठिकाणी दरडी कोसळलेली आहेत या रस्त्यावर आणि त्यामुळे अनेक वाहनं चिखल आणि दगडांमध्ये अडकून पडलेली आहेत. गेल्या 17 तासांपासून हा घाट वाहतुकीसाठी बंद आहे. दरड हटवण्याचं, चिखल गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळावर झी 24 तास उपस्थित आहे आणि आपल्यापर्यंत क्षणाक्षणाचे अपडेट घेऊन येत आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे